नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. राज्य शासनाने मदत नाही केली तर हा विश्वजित कदम मदत करेल. खंडोबाच्या वाडीत विश्वजित कदमांनी पूरग्रस्तांना दिला दिलासा. सांगलीमध्ये भीषण पूरस्थितीमुळे हजारो लोक विस्थापित झालेत, जनजीवन विस्कळीत झाले, लोक कसाबसा जीव मुठीत धरून बाहेर पडतायत. अशावेळी विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांना आपण सर्वतोपरी मदत करणार, पतंगराव कदमांचंच रक्त माझ्यात आहे, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत पूरग्रस्तांना लागेल ती मदत करायला मी तयार आहे. मग भलेही राज्य सरकारने मदत नाही केली तरीही चालेल, पण हा विश्वजित कदम मदत करेलच असा आश्वासक दिलासाही कदम यांनी खंडोबाची वाडी येथे दिलाय. विश्वजित कदम गेली 4 दिवस पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत, लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास मदत करत आहेत, लोकांच्या राहायच्या खायच्या सोयीकडेही ते जातीने लक्ष देत आहेत, तसेच भारती हॉस्पिटल कडून पूरग्रस्तांना औषध उपचारही करण्यात येत आहे. मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं, आदरणीय पतंगरावजी कदम साहेब नाही, परंतु कदम साहेबांचं रक्त माझ्या अंगात आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला लागेल ती मदत करेल. माझ्या तालुक्यात घटली, माझ्या मतदारसंघात घटली. काल ब्रह्मा या छोट्याशा गावात जी अडकलेली माणसं होती ती बाहेर पडत असताना ती बोल पलटली आणि त्यातले 9 ते 11 लोक यापैकी मृत्यूमुखी पडले. ही वेळ काय, त्याचं आत्मपरीक्षण राज्य सरकारने करायला नको का? अशी नेमकं काय वेळ त्या गावातल्या लोकांवर यावी, काय करत होतं प्रशासन, हा प्रश्नचिन्ह आपल्या लोकांच्या मनामध्ये. मला साहेब फार दुःख आहे या गोष्टीचं. काल या ठिकाणी मी सकाळी 8 वाजता अंकुलगोपला गेलो, तिथून त्या अंकुलगोपच्या गावात मोठीतनं गेलो, अंकुलगोपमधून बाहेर आलो, परत नागथानमधून मोठीतनं गेलो. अडचणीत सापडलेल्या त्या गावातल्या लोकांना आम्ही मदत केली. नागथानमध्ये गावात असताना मला निरोप मिळाला की ब्रह्मामध्ये घटना घडली. घटना काहीतरी 10:30 घडलेली होती, मला निरोप 11:30 मिळाला. तिथनं बरोबर 12:15 बाहेर आलो, तिथनं मला कराड मार्गे इथवेला जवळजवळ 1.5 तास लागतो, कारण मधले रस्ते सगळे बंद आहेत. आणि मी तिथे 1 वाजता पोहोचलो. 1 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी उभे होतो आणि 6 वाजता साहेब त्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या बॉडीज त्या ठिकाणी आल्या. साहेब, माझ्या वैयक्तिक जीवनातला हा सर्वात दुःखाचा क्षण आहे की साहेब नसताना ब्रह्मांडमधल्या माझ्या तालुक्यातल्या माझ्या परिसरातल्या लोकांना अशा या घटनेमध्ये आज जावं लागलं. पण कुठेतरी साहेब मला एवढंच म्हणायचंय की तुमच्या ताकद आहे. आता आम्ही तर सीएम साहेबांना बोलायचंय ते राज्य शासनाला काय, राज्य शासन खरोखरच हे गोरगरिबांची काळजी करतं का, शेतकऱ्यांची काळजी करतं का, हा आमचा प्रश्न आहे. अजूनही 6 लोक बेपत्ता आहेत, ते सापडत नाही आहे. कदाचित हा आकडा 9 चा 18 17 वर जाऊ शकेल. काय उत्तर द्यायचं आम्ही त्या लोकांना? आज त्या ब्रह्मांडमध्ये मी त्या ठिकाणी जाऊ होतो, काल 1 वाजल्यापासून 6 पर्यंत होतो. साहेब मला आपल्याला एवढीच विनंती आहे की कुठेतरी या ठिकाणी आज प्रशासन हलवा आणि या लोकांना पाणी उसळल्यानंतर ह्यांचं शेतकऱ्यांचं तर 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं, अनेकांच्या गाय पशी पाण्यात वाहून गेलेल्या. त्या गोरगरिबांची घरं जी या ठिकाणी आज उद्ध्वस्त झालेली आहेत ती घरं आपल्याला उभी करायची आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, राज्य शासनाने नाही मदत केली तर विश्वजित कदम तुम्हाला मदत करेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va.